देऊन नाशिक मधल्या पत्त्याच्या आधारे 5 वेबसाईट्स बनवून एक वशीकरण स्पेशालिस्ट अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढत होता अशा पद्धतीची माहिती एका प्रियादीच्या माध्यमातून आमच्याकडे आली. त्यामध्ये सायबर पोलीस स्टेशनचे PI बोरसे आणि त्यांच्या टीमनी खूप चांगलं ऑपरेशन केलं डिकॉयच्या माध्यमातून आणि या बंधूबाबाला पकडण्यात यश आलेलं आहे. जी मोडस ऑपरेंडी अशी आहे की त्यांनी साधारण व्हॉट्सअपचे वेगवेगळे अकाउंट्स, त्यामध्ये एक रुदर शर्मा पंडित, दुसरा खान अजमेर बाबा आणि तिसरा राधेमा, आणि व्हॉइस मॉड्युलेशनच्या आधारे वेगवेगळ्या फोनवरनं वेगवेगळ्या त्याच कंप्लेंटची वेगवेगळ्या फोनवरनं बोलायचं. यामध्ये खाजगी जीवनामध्ये जर कुठल्या महिलेला प्रॉब्लेम्स असतील तर ते वशीकरणाच्या माध्यमातून सोडवण्याचं तो अमिष द्यायचा. त्यामध्ये जी क्रियादी आमच्याकडं नाशिकच्या अप्रोच झाल्या त्या महिलेला काही प्रॉब्लेम होते तर पहिल्यांदा तिने फोटोग्राफ्स तिचे आणि तिच्या बॉयफ्रेंडचे पाठवायला सांगितले आणि साधारण 7,500 त्याची फी आणि वशीकरणाच्या साहित्यासाठी 40,000 रुपये असे तिनं ऑनलाईन SBI अकाउंटवरती ट्रान्सफर केले. त्यानंतर काही दिवसांनी बाबा माझ्यापेक्षा ह्याच्यात ॲडव्हान्स अशा पद्धतीच्या वशीकरणाची आवश्यकता आहे, त्यामुळे 2,40,000 रुपये अजून ऑनलाईन माध्यमातून पाठवले. तरीसुद्धा या महिलेने HDFC बँकेच्या त्याच्या अकाउंटमध्ये दुसऱ्यांदा पैसे 2,40,000 भरले. काही दिवसांनी पुन्हा फोन आला की अजून एवढ्या भागत नाही आहे, 6,00,000 रुपये अजून दे. त्यावेळेला मात्र तिनं असमर्थता दर्शवली आणि बाबा माझे पैसे परत दे. तर यांनी परत त्याला तिला देऊन दिला की तुझे फोटोग्राफ्स माझ्याकडे आहेत, तुझ्या बॉयफ्रेंडचे फोटोग्राफ्स आहेत, तुझ्या दोन्ही आईवडिलांना, तुझ्या बॉयफ्रेंडच्या आणि तुझ्या सगळ्यांना मी वशीकरणाच्या माध्यमातून मारू शकतो आणि ते पैसे दिल्यानंतर तुला परिणाम गंभीर भोगावे लागतील. हे सांगितल्यानंतर मात्र ती महिला पोलिसांकडे अप्रोच झाली. आपण त्याचा FIR 419, 420 IT Act 66D, त्याचबरोबर आपल्याकडे असणारा महाराष्ट्र अघोरी आणि अनिष्ट प्रथा आणि जादूटोना विरोधी कायदा 2013 याच्या अंतर्गत आपण गुन्हा दाखल केला. आपण त्याच्यात डिकॉय ऑपरेशन केलं. आपल्या लेडी कॉन्स्टेबल श्यामल जोशी आहे, त्यांना आपण बोलायला लावलं त्याच्याशी आणि तिचा प्रॉब्लेम सांगितला, औरंगाबादचा पत्ता सांगितला आणि त्यातनं मग दिल्लीला त्यांनी 9,00,000 रुपये घेऊन बोलवलं. आपली टीम दिल्लीत गेली आणि तिथं ट्रॅप लावला. 2 वेळेला तो ट्रॅपमध्ये सापडला नाही, पण 3र्या वेळेच्या ट्रॅपमध्ये आपल्याला त्याला पकडता आलं. तो चांगल्या पद्धतीनं अरेबिक वर्ड्स, उर्दूचे वर्ड्स, काही पुराणातले आयतेसुद्धा स्पष्टपणे बोलू शकतो. महिलांच्या आवाजात, त्या व्हॉइस मॉड्युलेशनच्या आवाजात बोलू शकतो. तर साधारण 43 महिलांना आत्तापर्यंत त्याच्या व्हॉट्सअपच्या अकाउंटवरनं 43 महिला आपल्या निदर्शनात त्यांना फसवणूक केलेली आहे. त्यामध्ये न्यूझीलंड, कॅनडापासून, दिल्लीतल्या काही डॉक्टर्स महिला पण दिसत आहेत आणि वसई नाशिकच्या 5 महिला साधारण आहेत त्यामध्ये. आणि त्यांनी जे चॅटिंग करायचं त्यामध्ये अगदी त्याचे त्या महिलांचे जे फोटोग्राफ्स अतिशय कॉम्प्रोमाइज अवस्थेतले मागून घ्यायचा, अर्धनग्न नग्न अवस्थेतले मागून घ्यायचा. त्यामुळे त्याच्या पाठीमागचे उद्देश काय आहे, तो एकटा काम करत होता का त्याच्या पाठीमाग नेटवर्क आहे, याच्या बाबतीत पोलीस तपास करत होते. सर, याची पार्श्वभूमी काय? 23 वर्षाचा तरुण मुलगा, त्यांनी या पाठीमाग कुणाकडनं तरी याच्या बाबतीतली माहिती घेतली असावी. दिल्लीमध्ये त्याच्या घरी आणि इतर ठिकाणी सर्च केलेला आहे, पण आता त्याची कस्टडी मिळालेली आहे, पण त्याला परवा दिवशीच पकडून राहिलेला. पुढची इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याच्या पाठीमाग कोण कोण आहे किंवा त्याच्या पार्श्वभूमीबाबत आपण सखोल तपासतो. गुन्ह्याच्या बाबतीत माहिती आली की तुमचं ATM कार्ड हे बंद पडलेलं आहे, जॅम झालेलं आहे, तर आम्हाला ते सुरू करायचं आहे बँकेतनं बोलतोय. मग जे थोडेसे कमी शिकलेले किंवा ज्यांना त्याचं ज्ञान नाही आहे असे लोक त्यांना ATM नंबर द्यायचे, ATM नंबर बरोबर CVV नंबर सुद्धा ते मागून घ्यायचे आणि तुम्हाला आम्ही एक कोडवर्ड पाठवत आहोत. तो ॲक्च्युली OTP कार्डचा नंबर असायचा, कारण इकडे पेटीएमवरती त्यांनी ते ट्रान्झॅक्शन सुरू केलेलं असायचं. तो OTP मिळाला की ते ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. तर असा आपला फिर्यादी जो आहे नंदू दत्तू बिसे, त्यांना 189,386 रुपयाला फसवणूक त्यांची झालेली होती. आपण त्याचे पूर्ण डिटेल्स घेतले आणि दिल्लीमध्ये हे कॉल सेंटर आहे असं आपल्याला माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी रेड केली. त्या रेडमध्ये निशांत कुमार ओम प्रकाश सिंग, मोहम्मद रझाउद्दीन फैजल, तरुण कुमार श्याम सिंग या 3 आरोपींना त्यांच्या कॉल सेंटरवरती पकडलं. त्यांच्याकडून 10 मोबाईल फोन,
81 सिम कार्ड सुट्टे धरून आणि रोख मुद्देमाल अशा पद्धतीनं जप्त केलेलं आहे. आतापर्यंत साधारण 15 लोकांना त्यांनी फसवणूक वेगवेगळ्या माध्यमांना केलेली क्राईम ऑफिसर आढळून येते. म्हणजे याच्या पाठीमागून मोठं नेटवर्क असू शकतं, त्याचा तपास सायबर पोलीस ठाणे करत आहे. जनता शाळेत मुलीचा 13 वर्षाच्या स्कूल